काय झालं असेल असं वाटतंय तुला? मारामारी इथंच तर खरी गंमत आहे. कसं आहे, ज्याची गर्लफ्रेंड मैत्रिणी असते ना, त्याने आयुष्यातल्या सगळ्या सरप्राईजेससाठी तयार राहावं लागतं. म्हणजे आता कसं झालंय माहिती का, की मला आता तू जगातल्या कुठल्याही सुपर हिरो विषयी विचार, हा म्हणजे कुठलेही, हा त्याचं सगळं मी सांगू शकतो. म्हणजे काही विचार, त्याचा जन्म मृत्यू सगळं विचार, मी सगळं सांगू शकतो. कारण काल रात्री माझा एक क्रॅश कोर्स झाला आहे आणि मला सगळी माहिती मिळाली आहे. नाही तू विचार करू नको, तू स्वतः बघ. नाही बघ, मी एक व्हिडिओ केलाय. बर, कसला असेल? यस कर. नाही नको, त्यापेक्षा एक काम करू, तूच मला सांग. कारण काय, मगाशी तू जो एक हल्ला केलास ना, त्यामुळे माझा अॅमिग्डाला हायजॅक झालाय. बापरे, काय झालं कोणाला? अॅमिग्डाला हायजॅक झालाय. अॅमिग्डाला नावाचं ब्रेन मध्ये मेडिकल टर्म आहे. ए मजा होते, काहीतरी उगाच फालतू सांगून. माझ्याकडे इंटरेस्टिंग, मी ना जगातल्या वेगवेगळ्या मार्शल आर्ट फिल्म्स, ऍक्शन फिल्म्स, कराटे फिल्म्स सगळं एकत्र करून एक क्लिपिंग केलंय. 6 तासाची. 6? फक्त? आय नो, म्हणजे हे सगळं मटेरियल 6 तासात बसवणं इतकं अवघड होतं ना. पण जर मी बसवलं नसतं ना, तर मास्टर्स हर्ट झाले असते. हॅड टू डू इट. खूप कष्ट लागले असतील ना फिल्म बनवायला. तुला कसं कळत रे सगळं? तुझं ना खरं प्रेम आहे माझ्यावर. आय नो, म्हणजे ना ग्रुप मधल्या कुणाला माझे कष्ट कळणार नाही, पण फक्त तुला कळते. म्हणून मला तुला दाखवायचंय. नाही हे सगळं केलंच ते ठीक आहे, पण मी काय म्हणतो, हे सगळं हे आत्ता नाही ना बघायचं. काय भारी आहे बघ ना, असं मारते, असं घेते आणि असं करू, असं घेऊन ते असं किक बघ ना. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपली आहेस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी, इट्स ओके. सॉरी.
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.